पंढरीच्या विठ्ठल भक्तांसाठी अन्न छत्र सुरू झालं असून पहिल्याच दिवशी भाविकांची मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी दिसून आली। कोरोनाच्या संकटामुळे गेल्या 2 वर्षापासून बंद असलेले विठुरायाचे प्रसादालय अर्थात अन्न छत्र कालपासून सुरू करण्यात आल्यानं शेकडो विठ्ठल भक्तांनी देवाच्या प्रसादासाठी गर्दी केली होती। काल शिवजयंतीच्या शुभमुहूर्तावर विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने अन्न छत्र सुरू करण्याचा निर्णय घेतला होता। सलग 2 दिवस सुट्ट्या असल्यामुळं विठ्ठल भक्तही पंढरपुरात दाखल झाले होते, त्यामुळं शिवजयंतीच्या मुहूर्तावर सुरू केलेल्या या अन्न छत्रावर भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती। त्यानुसार काल दुपारी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी गजानन गुरव, उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम यांच्या उपस्थितीत अन्न छत्राचा शुभारंभ करण्यात आला। मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी गजानन गुरव यावर बोलताना म्हणाले, जवळपास 2 वर्षापूर्वीपासून कोविडचा प्रकोप सुरू झाला आणि विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचं जे अन्नछत्र होतं ते आपण बंद केलं होतं। 2 वर्षानंतर आज शिवजयंतीच्या मुहूर्तावर सुरू केलेलं आहे, त्याचा भाविक लाभ घेत आहेत आणि हे अन्नछत्र सुरू केल्यामुळे मंदिर समितीच्या वतीने आम्हाला सर्वांना खूप आनंद होतो आहे, भाविकांना पण त्याचा लाभ घेत आहेत, भाविक पण आनंदाने प्रसाद ग्रहण करतात ते बघून बरं वाटतं। आणि या निमित्तानं जवळपास 1200 ते 1500 भाविक हे या अन्नछत्रामध्ये लाभ घेत असतात। तर माझं दानशूर व्यक्तींना असं आव्हान आहे की त्यांनी या अन्नदान करून या व्यक्तींना अन्नछत्र हे आमचं समितीचं अन्नछत्र चालू करण्याकरता सहकार्य